नमस्कार दोस्तांनो मी वानखेडे सर तुम्हाला सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत ई टी एक्झामिनेशन अंतर्गत मॅथेमॅटिक्स राऊंड सिक्स यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला अकरावी प्रवेश पात्रता परीक्षेसाठी उपयोगी पडतील विद्यार्थी मित्रांनो ई टी एक्झामिनेशन ही एक अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असणारी परीक्षा आहे ही परीक्षा पास होणे अतिशय आवश्यक आहे आणि चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन मिळवायची असेल तर ही परीक्षा चांगल्या मार्कानेच पास व्हायला पाहिजे त्यासाठी गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांवर जास्तीत जास्त भर द्या जेणेकरून या विषयामधील एकही मार्ग चुकता कामा नाही तुमचा त्यासाठी आपण माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती दररोज एक गणित आणि विज्ञान क्रमाक्रमाने याचं प्रसारण करीत आहो तर हे प्रसारण तुम्ही निश्चित पहा आणि त्याचे प्रश्न जे आहेत ते वहीमध्ये सोडून घ्या जेणेकरून ते तुम्हाला तयारीला कामी येतील विद्यार्थी मित्रांनो अकरावी प्रवेश हा फारच महत्त्वाचा आहे चांगल्या कॉलेजमध्ये जेणेकरून पुढील भविष्य हे चांगलं घडणार आहे तर बघा प्रश्न पाहूया आजचे काय आहेत क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे इफ फोर एक्स प्लस फाय

एक्सची किंमत एक, एक असताना जर फोर एक्स प्लस फायू वायबरोबर एकोणवीस असेल तर वायची किंमत काढायची आपल्याला आणि त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत ए फोर बी थ्री सी टू आणि डी मायनस थ्री काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत वन म्हणजे एकही दिलेल्या समीकरणामध्ये टाकायची दिलेलं समीकरण आहे फोर एक्स प्लस फाय वाय इक्वल टू नाईन्टीन आणि त्यानंतर मग वायची किंमत काढायची बघा या ठिकाणी ॲन्सर दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी करेक्ट ऑप्शन आहे बी थ्री म्हणजे वायची किंमत काय मिळाली आपल्याला तीन मिळाली थ्री वाय इक्वल टू थ्री हे कसं काढलं आपण फोर एक्स प्लस फाय वाय इक्वल टू नाईन्टीन फोर इंटू वन करायचं एक्सची किंमत पुट वॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू वन इन अबो इक्वेशन अँड दॅन फोर मायनस नाईन्टीन इक्वल टू फाय वाय म्हणजेच काय येते आपल्याला शेवटी फाय वाय इक्वल टू फिफ्टीन देअर फॉर वाय इक्वल टू फिफ्टीन बाय फाय इक्वल टू थ्री बी इक्वल टू थ्री अशा प्रकारे हे फर्स्ट क्वेश्चन झाला सेकंड बघा क्वेश्चन नंबर टू इफ डी एक्स इक्वल टू फोर्टी नाईन डी इक्वल टू सेव्हन व्हॉट इज एक्स एक्स काढायचा आपण क्वेश्चन काय आहे इफ डी एक्स इक्वल टू फोर्टी नाईन डी इक्वल टू सेवन दॅन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑप्शन आहेत ए सेवन बी मायनस सेवन सी वन बाय सेवन डी वन बाय मायनस वन बाय सेवन तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहेच नसेल तरी एकदा आठवण करून देतो एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी हा फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युलामध्ये किंमत ठेवायची डी एक्स फोर्टी नाईन आहे आणि डी सेवन आहे फोर्टी नाईन अपॉन सेवन इक्वल टू सेवन या ठिकाणचं उत्तर काय तू ए बघा करेक्ट ऑप्शन इज ए सेवन अशा प्रकारे आपण फॉर्म्युला दिलेला अस नसतो त्या ठिकाणी आपल्याला तो माहिती पाहिजे माहिती असणं आवश्यक आहे फॉर्म्युला एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी हा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला तर डी एक्सची आणि डीची किंमत टाकून द्यायची दिलेली आहे ती पुढ द व्हॅल्यू ऑफ डी एक्स अँड डी इन इक्वेशनमध्ये त्यात टाकायची त्याच्यानंतर आपल्याला एक्सची किंमत मिळवू जाईल मित्रांनो अशा प्रकारे एची किंमत ए सेवन हे एक किंमत आलेली आहे म्हणजेच एक्स बरोबर सेवन तर करेक्ट ऑप्शन इज ए विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की मागील काही दिवसापासून आपण सीई टी या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हा सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटत आहोत आणि तुम्हाला गणित आणि विज्ञान म्हणजे सायन्स अँड सायन्स अँड आन टेक्नॉलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या दोन विषयावरचे हे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या प्रसारित करीत आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल नक्कीच फायदा होईल तर तुम्ही त्या क्लिपचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तुमच्या मित्रांना पण सांगा जवळच्या मित्रांना सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा तुमच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे आणि तुम्ही दोघे म्हणजे जे काही मित्र असतील ते सोबत सोबत राहिले पाहिजे यानंतरचा प्रश्न आपण घेऊन आ येत आहोत प्रश्न नंबर आहे तो थ्री क्वेश्चन नंबर थ्री विच ऑफ द फॉलोईंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन खालीलपैकी कोण कोणते इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे हे आपल्याला शोधायचं खालील दिलेल्या ऑप्शन मधून

तर करेक्ट ऑप्शन आहे बी टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस, प्लस वन इक्वल टू झिरो या ठिकाणी ए हा दोन आहे ए ए इक्वल टू टू आहे ए इक्वल टू टू आहे म्हणजेच टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस, प्लस वन इक्वल टू झिरो हे झालं कॉर्डिनेटिक इक्वेशन तर अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येत आहो एम सी क्यूच्या रूपामध्ये बघा यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय इक्वल टू फाय हिअर एक्स इक्वल टू टू फाइंड यम आपल्याला ई एम सी किंमत काढायला सांगितली आहे प्रॉब्लेम इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय इक्वल टू फाय वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय इक्वल टू फाय हियर एक्स इक्वल टू टू फाइंड यम आणि ऑप्शन आहे ए मायनस टू बी थ्री सी वन बाय टू अँड डी टू तर या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या उत्तरामध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत टू टाकायची आहे पुट इन द गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय इक्वल टू फाय अँड फाईंड आउट यम बघा करेक्ट ऑप्शन आहे बी थ्री काय केलं आपण या ठिकाणी एक्सची किंमत टू ठेवलेली आहे इक्वेशनमध्ये दिलेल्या दिलेल्या इक्वेशन होतं एम एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फाय इक्वल टू फाय आणि म्हणून आपल्याला यांची किंमत दोन सॉरी तीन मिळालेली आहे यानंतर येणारा प्रश्न आहे पाचवा इन एन ए पी द सिक्वेन्स इज टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी डॅश डॅश देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी इन द अरिथमॅटिक प्रोग्रेशन द सिक्वेन्स इज टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी डॅश डॅ डॅश दॅन फाईंड द व्हॅल्यू ऑफ डी डी मीन्स कॉमन डिफरन्स आपल्याला या ठिकाणी कॉमन डिफरन्स विचारलेला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि सिक्वेन्स आहे दहा वीस तीस चाळीस तर त्यासाठी पर्यापण दिलेले आहेत ए पाच बी दहा सी पंधरा आणि डी वीस ए फाय बी टेन सी फिफ्टीन अँड डी ट्वेंटी याच्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे डी टू मायनस डी वन हे फॉर्म्युला वापरायचं तर बघा ॲन्सर काय येईल बी टेन बी टेन हे अँसर आहे फॉर्मुला कोणता वापरायला सांगितलं होता तुम्हाला कॉमन डिफरन्स काढताना डी टू मायनस डी वन जे ट्वेंटी मायनस टेन इक्वल टू टेन देअर फॉर द कॉमन डिफरन्स डी इक्वल टू टेन या ठिकाणी बी हे ऑप्शन आहे तर यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सहावा क्वेश्चन नंबर सिक्स आहे तो घेण्यापूर्वी पूर्ण परत एकदा सांगतो तुम्ही माझ्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा तर बघा क्वेश्चन नंबर सिक्स इफ इन अँड ए पी एपी मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन टी सेवन इक्वल टू मायनस फोर डी इक्वल टू फोर दॅन फाईंड ई इफ इन एन ए पी टी सेवेन इक्वल टू माइनस फोर डी इक्वल टू फोर देन फाइंड ई एमत क्या संग ऑप्शन है पहले ऑप्शन फर्स्ट ऑप्शन ए ट्वेंटी बी ट्वेंटी एट सी ट्वेंटी वन एंड लास्ट ऑप्शन विच इज डी ट्वेंटी सेवन तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा ऐका प्रश्न क्रमांक सहा क्वेश्चन नंबर सिक्स इप अँड इफ इन अँड ए पी ए पी मिन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन टी सेवन इक्वल टू मायनस फोर डी इक्वल टू फोर दॅन फाईंड व्हॅल्यू ऑफ ए एची किंमत काढायला सांगितली ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी किंवा डी तर करेक्ट ऑप्शन आहे बी ट्वेंटी एट करेक्ट ऑप्शन इज बी ट्वेंटी एट तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे व्हिडिओ आहे हे क्वेश्चन आहे एम सी क्यूच्या रूपामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मी वारंवार सांगत आहो की या मॅथसाठी आपल्याला पंचवीस मार्क निर्धारित केलेले आहे ठेवलेले आहेत आणि बाकी इतर विषयांना इंग्रजीला पंचवीस विज्ञानला पंचवीस आणि सामाजिक शास्त्राला पंचवीस असे एकूण शंभर मार्काचा पेपर असणार आहे बघा यानंतरचा प्रश्न घेऊन येत आहे डी सेवन सॉरी क्वेश्चन नंबर सेवन इफ एक्स प्लस वाय इक्वल टू नाईन एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री देन फाइंड एक्स क्वेश्चन काय आहे सातवा इफ एक्स प्लस वाय इक्वल टू नाईन हे फर्स्ट इक्वेशन झाला आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री असे दोन इक्वेशन आहे देन फाईंड व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स काढायचे आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी आपल्याला सर्व सरळ या दोघांची बेरीज करायची ॲडिशन वन अँड टू दोघां दोन्ही इक्वेशन वन प्लस टू करायचं अँड देन फाईंड एक्स या प्रकारे तुम्हाला करता येते काय त्यासाठी आपल्याला हे या ठिकाणी एम सी हे दिलेलं आहेत ऑप्शन दिलेले आहेत यापैकी करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे ए पाच बी नऊ सी सात आणि डी सहा म्हणजेच ए फाय बी नाईन सी सेवन अँड डी सिक्स प्रश्न काय होता क्वेश्चन नंबर सेवन इफ एक्स प्लस वाय इक्वल टू नाईन अँड सेकंड अनदर इक्वेशन इज एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री हे दोन इक्वेशन आहेत Then find value of x. Option F five, B nine, C seven, and D six. Which is the correct? D option number D six is the correct answer. D six is the correct answer. Value of x kailma six six. कारण टू एक्स इक्वल टू ट्वेल्व होईल वाय वाय कॅन्सल होईल ना प्लस आणि मायनस कॅन्सल झाल्यावर टू एक्स इक्वल टू ट्वेल देअर फॉर एक्स इक्वल टू ट्वेल्व अपॉन टू इक्वल टू सिक्स देअर फॉर ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज डी सिक्स बघा यानंतरचा येणारा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर एट इन एन ए पी means arithmetic progression the sequence is 3 6 9 12 find the a in an ap the sequence is 3 6 9 12 find the a and option are a 6 b 3 c 9 and d 12 या ठिकाणी ए मीन्स काय टी वन ए इक्वल टू टी वन सपोज अँड दॅन फाईंड आउट ए म्हणजे टी वन काढायचं आहे आपल्याला थोडक्यात तर या ठिकाणी तुम्हाला हे दिलेले आहे ऑप्शन्स त्यामधून योग्य ऑप्शन निवडायचं आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे ए सिक्स आहे बी थ्री आहे सी नाईन आहे आणि डी ट्वेल्व आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे वय आहे तुमचं हे कष्ट करण्याचं आहे आणि आत्ताच जे काही कष्ट तुम्ही कराल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते तुम। तुम्हाला समोर काम येईल तर बघा करेक्ट आन्सर काय आहे बी थ्री बी थ्री हे करेक्ट ॲन्सर आहे तर अशा प्रकारचे हे आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत यापुढेही आपण अशीच सर्व प्रकरणावरती असणारे एम सी क्यूज प्रसारित करूया भाग एक आणि भाग दोनमधून आणि त्यानंतर विज्ञानचे पण अशाच प्रकारे एम सी क्यू जे काय असतील ते प्रत्येक धड्यामधून प्रत्येक प्रकरणामधून प्रत्येक चॅप्टरमधून निवडून काढून तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करीत करीत राहीन तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा धन्यवाद